For more updates, subscribe the channel and press the bell icon. निगीज सर्व मान्यवर मैच आनंद घेतलेल्या व्यासपीठावर त्यांचं देखील स्वागत आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धेचं आयोजन वॉर्ड क्रमांक 125 पहिल्या जिल्ह्याने एक फटका खेळायचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सोहेल सर्व यांच्या बॅट मधून चार धावांसाठी. ह्या ग्राउंडवर मगी चेस अगदी 45-50 धावा देखील चेस होऊ शकतात. अगदी मला असं वाटतं 55-60 धावा देखील या ग्राउंडवर चेस होऊ शकतात. निटॉल सारखी क्रीडा स्पर्धा या ग्राउंडवर झाली. अगदी खूप चांगली कामगिरी तिकडे देखील आपण पाहायला गेलं. रॉयल चेंबूर संघाने बाजी मारली होती. एक राउंडच असा इकडे चेसिंग होऊ शकतो. पवन स्थानिक संघ देखील आपण पाहणार आहोत. आज व्यावसायिक मुंबईतले सर्व माथापर्ग खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. काय फटका खेळला गेलाय. लाज ऑफ स्ट्रोक अप्रतिम फटका पाहायला मिळाला. म्हणजे क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. स्वतः जागा निर्माण केली गेली आणि अप्रतिम फटका पाहायला मिळाला. क्लास पाहायला मिळाला सुरेश सरोजांच्या बॅट मधून. पहिल्याच बॉलवर अप्रतिम स्ट्रोक. काय फटका खेळला गेलाय. लाजवाब सुरेश सरोज ब्रँडेड फटका पाहायला मिळतो चार धावांसाठी. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. काय बॉल पण फटका पाहायला गेला. नो बॉल आहे आणि जर आपण पाहिलं तर तब्बल 5 धावसंख्येने पुढे जाईल. आता मला असं वाटतं कॅचचं महत्व कळलं असेल. कारण की कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. सुरेश सरोजची काय सोडली गेली आणि त्यांनी उत्तर दिलंय. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉल तुम्हाला तिथे स्वागत केलं गेलंय चौकाराने. हाई फटका आपण पाहिला तर जणू काही रिप्ले पाहतो की काय. अप्रतिम बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळत आहे सुरेश सरोज यांच्या बॅट मधून चार धावांसाठी. हे क्रिकेट आहे. खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. पाहू शकतो आपण रिप्लेच्या माध्यमातून जणू काही रिप्ले पाहतो की काही आहे. असा फटका पाहायला मिळाला सुरेश सरोज यांच्या बॅट मधून चार धावांसाठी. तब्बल 29 धावा झाल्या धाव फलकावर. ही मॅच आपल्याला अगदी बिग फाईट पाहायला मिळणार आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. जो जिंकणार आहे तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. त्यामुळे या मॅच वर देखील सर्वांच्या नजर निघते आणि आपण पाहू शकतो शेवटची 6 बॉलचा आपण पाहिला तर खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा. आणि खूप मोठ्या प्रमाणात क्रिकेटची चाहते युट्यूबच्या माध्यमातून मात्र या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला. काय फटका खेळला गेलाय. सुरेश सरोज यांच्या बॅट मधून लाज ऑफ स्ट्रोक. जेवढे जेवढे चौकार आहेत तेवढ्या तेवढ्या चौकाराला नक्कीच रोहनला त्याची कॅच आठवत असेल. कारण की एक कॅच सुटली गेली आणि त्याचा फायदा मात्र सुरेश सरोज यांच्या मालकीतून पाहायला मिळाला. अंधेरीला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि अंधेरीवर क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळतीय. आज मन जिंकली. खूप चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले. तब्बल 20 धावसंख्येवर खेळतोय अप्रतिम बॅटिंग. सागर निपात यांचं मात्र स्वागत केलं चौकाराने. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पहिलाच बॉलवर अप्रतिम स्ट्रोक. काय फटके खेळली गेली. सुरेश सरोजची बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग केली जाते. अप्रतिम बॅटिंग. अगदी मैदानाच्या चारही दिशेला बॅटिंग पाहायला मिळतीये. आणि आज काम एवढ्या मोठ्या संघाचा आज कॅप्टन आहे ते मात्र दाखवून देतोय. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूने नाव मिळवलं गेलं. या वर्षी देखील खूप चांगला परफॉर्मन्स. सिद्धी बॅकर सारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये मॅन ऑफ सिरीजची गोल्ड चैन आपल्या नावावर केली गेली. आज याही क्रीडा स्पर्धा धाव फलकावर 3 विकेट माघारी परतले. खूप चांगली बॅटिंग करतात. या फ्लो मध्ये आपण पाहिलं तर सुरेश सरोज अगदी 12 चेंडूवर 24 धावांची खेळी त्यांच्या बाजूने पाहायला मिळतीय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि येतो चौकार चार धावांसाठी. सुरेश सरोज आज आपल्या नक्कीच बॅटिंगच्या जोरावर आज मला जिंकतो या क्रीडा स्पर्धेमध्ये. अगदी या ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडले चौकारांवर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता त्याच्या अगोदरच्या बॉलवर. हाई बॉल अप्रतिम कलात्मक क्लास्ट फटका पाहायला मिळतोय सुरेश सरोजच्या बॅट मधून. एकदा जोरदार टाळ्या मध्ये सुरेश सरोजसाठी. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते आज आपल्या त्याची बॅटिंगच्या जोरावर. आज एक वेगळीच शैली दाखवतोय. बल्कि 14 चेंडूमध्ये 32 धावा खेळतो आपल्या संघासाठी. काय बॅटिंग केली गेली. क्लास फटका पाहायला मिळाला. आणि धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 4 ने पुढे जाऊन 50 धाव मात्र इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. की सागर नेमाने थोडस दडपणामध्ये या मॅच मध्ये. अप्रतिम काय फटका खेळला जातो सुरेश सरोज यांच्या बॅट मधून. तब्बल 5 चौकार पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या सुरेश सरोजसाठी. काय बॅटिंग केली गेली आहे. आज मन जिंकतोय. पवयात इतिहास घडवणार का. आज या पवईच्या ग्राउंडवर इतिहास घडवणार का.
पांच चेंडू पांच चौकार झालेत बघूया सहावा चौकार येणार का तब्बल 61 धावा झाल्या धावफलकावर शेवटचा बॉल आणि अगदी